विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसरात राहतो. परिसरात म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला जे काही निसर्गनिर्मित, मानवनिर्मित, सजीव निर्जीव घटक आहे त्यांच्या सोबत आपण राहतो, यालाच एकंदरीत पर्यावरण असे म्हणतात. आता आपल्या जगभरातील लोकसंख्या ही 600 कोटीच्या घरात आहे आणि मानवाने वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निसर्गावर अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. मग अतिक्रमण म्हणजे काय? तर त्याने जलाशयांमध्ये भराव टाकून जमिनी तयार केल्या, जंगल तोड करून त्याने रस्ते, लोहमार्ग, वसाहती यांची निर्मिती केली. यामुळे जंगलात राहणारे प्राणी, जलाशयात राहणारे प्राणी यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. धोक्यात आला आहे म्हणजे त्यांना राहण्यासाठी घरं नाही आहे आणि त्याचाच परिणाम आपण अनेकदा असा ऐकतो की बिबट्याचा वस्तीवर हल्ला किंवा जंगलातील अजगर वस्तीमध्ये आला. या सगळ्या घटना ज्या असतात त्या प्राण्यांच्या अधिवासावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे घडत आहेत. तर या घटनेचे जैवविविधतेवर दुर्गामी परिणाम होत असतात, तर ते परिणाम कोणते ते आपण या पाठात अभ्यासणार आहोत.